हाय फ्रेंड्स वेलकम बॅक डियर फ्रेंड आजच्या लेसन मध्ये आपण दररोज इंग्लिश बोलण्यासाठी अत्यंत आवश्यक असे एट इंग्लिश स्ट्रक्चर शिकणार आहोत आणि त्यांची आपण सेंटेन्सेस मध्ये प्रॅक्टिस देखील करणार आहोत यामुळे तुम्ही सहजपणे इंग्लिश बोलू शकणार आहात विदाऊट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड आर फर्स्ट स्ट्रक्चर इज डोंट बी याचा वापर आपण केव्हा करणार समोरील व्यक्तीस एखादी नकारात्मक कृती करू नका हे सक्तपणे सांगण्यासाठी आपण त्याची सुरुवात डोंट बी ने करून बोलू शकतो जसे की मूर्ख बनू नकोस डोंट बी सिली डोंट बी सिली रागवू नकोस डोंट बी अँग्री डोंट बी अँग्री उद्धट बनू नकोस डोंट बी रूड डोंट बी रूड हुशारी दाखवू नकोस डोंट बी स्मार्ट डोंट बी स्मार्ट डिअर फ्रेंड आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे आळशी बनू नकोस सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता स्ट्रक्चर शिकूया डोंट बी लेट फॉर याचा वापर आपण केव्हा करणार एखाद्या कार्यक्रमास किंवा एखाद्या ठिकाणी समोरील व्यक्तीने उशीर अपन, करू नये यासाठी त्याला सूचित करण्यासाठी आपण डोंट बी लेट फॉरने बोलून सुरुवात करू शकतो जसे की शाळेसाठी उशीर करू नका डोंट बी लेट फॉर स्कूल डोंट बी लेट फॉर स्कूल मीटिंग साठी उशीर करू नका डोंट बी लेट फॉर मीटिंग डोंट बी लेट फॉर मीटिंग कामासाठी उशीर करू नका डोंट बी लेट फॉर वर्क डोंट बी लेट फॉर वर्क लग्नासाठी उशीर करू नका डोंट बी लेट वेडिंग डोंट बी लेट वेडिंग डियर फ्रेंड आता सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी रात्रीच्या जेवणासाठी उशीर करू नका सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला पाहूया पुढील स्ट्रक्चर डोंट फगेट याचा वापर आपण केव्हा करणार समोरील व्यक्ती एखादी गोष्ट आणण्यास विसरू नये यासाठी त्याला आठवण करून देण्यासाठी आपण डोंट फगेट चा वापर करून बोलू शकतो जसे की तुमचे ओळखपत्र विसरू नका डोंट फगेट युअर आय डी कार्ड डोंट फगेट युअर आय डी कार्ड शिल्लक पोशाख विसरू नका डोंट फगेट एक्स्ट्रा ड्रेस डोंट फगेट एक्स्ट्रा ड्रेस तिकीटे विसरू नका डोंट फॉरगेट द फगेट पैसे विसरू नका डोंट फगेट मनी डोंट फगेट मनी डिअर फ्रेंड्स आता तुमच्या साठी सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला पाहूया पुढील स्ट्रक्चर डोंट फगेट टू याचा वापर आपण केव्हा करणार चालू रुटीन मध्ये एखादी आवश्यक गोष्ट समोरील व्यक्तीने विसरू नये यासाठी त्याला आठवण करून देण्यासाठी आपण डोंट फर्गेट टू चा वापर करून बोलू शकतो जसे की मला नंतर फोन करण्यास विसरू नका डोंट फॉर्गेट टू कॉल मी लेटर डोंट फर्गेट टू कॉल मी लेटर मला पैसे पाठविण्यास विसरू नका डोंट फॉर्गेट टू सेंड मी मनी डोंट फॉर्गेट टू सेंड मी मनी तुझा गृहपाठ करण्यास विसरू नकोस डोंट फर्गेट टू डू युअर होमवर्क डोंट फर्गेट टू डू युअर होमवर्क मास्क घालण्यास विसरू नको डोंट फर्गेट टू वेअर ए मास्क डोंट फॉरगेट टू वेअर मास्क नाश्ता करण्यास विसरू नकोस डोंट फॉरगेट टू हॅव ब्रेकफास्ट डोंट फॉरगेट टू हॅव ब्रेकफास्ट डियर फ्रेंड्स आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे तुमचे औषध घेण्यास विसरू नका सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला पाहूया पुढील स्ट्रक्चर डोंट लेट समवन याचा वापर आपण केव्हा करणार एखाद्या व्यक्तीस तुमच्या सोबत विशिष्ट गोष्ट करू देऊ नका जसे की तुमची फसवणूक करू देऊ नका तुमची हेळसांड करू देऊ नका अशा पद्धतीचे बोलण्यासाठी आपण त्याची सुरुवात डोंट लेट समोर करू शकतो जसे की कोणालाही तुमचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका डोंट लेट सम वन किल यु हॅपीनेस डोंट लेट सम वन किल यु हॅपीनेस कोणालाही तुम्हाला फसू देऊ नका डोंट लेट सम वन ट्रिक यू डोंट लेट सम वन ट्रिक यू एखाद्याला तुम्हाला मूर्ख बनवून घेऊ देऊ नका डोंट लेट सम वन टेक यू फॉर ए एट सम वन टेक यू फॉर ए एखाद्याकडून तुमचा दिवस खराब होऊ देऊ नका डोंट लेट सम वन रुन युअले फ्रेंड आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी एखाद्याला तुमच्यावर प्रश्न करू देऊ नका सेंटेस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला पाहूया आपले पुढील स्ट्रक्चर डोंट मेक मी याचा वापर आपण केव्हा करणार समोरील व्यक्तीस आपल्या टोकाच्या भावनेबद्दल चेतावणी देण्यासाठी मला बनू नकोस असे म्हणण्याची सुरुवात आपण डोंट 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 मेक मी करून बोलू शकतो जसे की मला राग आणू नकोस या ठिकाणी आपणास डोंट मेक मी नंतर ऍगेक्टिव्ह वापरायचे आहे जसे की या ठिकाणी अँग्री हे ऍग्जेक्टिव्ह वापरलेले आहे मला दुःखी बनवू नकोस डोंट मेक मी सॅड डोंट मेक मी सॅड मला आळशी करू नकोस डोंट मेक मी लेझी डोंट मेक मी लेझी मला वेडा बनू नकोस डोंट मेक मी मॅड डोंट मेक मी मॅड डिअर फ्रेंड्स आता सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी मला मूर्ख बनू नकोस सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला पाहूया पुढील स्ट्रक्चर डोंट मेक मी या ठिकाणी आपणास डोंट मेक मी नंतर हो वापरायचे आहे या पुढील स्ट्रक्चर मध्ये आपण डोंट मेक मी नंतर एजेक्टिव्ह वापरले होते याचा वापर आपण कसा करणार मला एखादी गोष्ट करण्यास लावू नका हे समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी आपण डोंट मेक मी ने सुरुवात करून बोलू शकतो जसे की मला रडू नकोस डोंट मेक मी क्राय डोंट मेक मी क्राय या ठिकाणी आपण डोंट मेक मी नंतर क्राय हे वर्ब वापरलेले आहे मला पुन्हा विचारू नका डोंट मेक मी आस्क यू अगेन डोंट मेक मी आस्क यू अगेन मला भांडी धुण्यास सांगू नका डोंट मेक मी द डिशेस डोंट मेक मी द डिशेस मला रात्रीचे जेवण बनवण्यास लावू नका डोंट मेक मी कुक डिनर डोंट मेक मी कुक डिनर डियर फ्रेंड्स तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे मला कपडे धुण्यास लावू नका सेंटेंस इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका चला आता आपले पुढील आणि शेवटचे स्ट्रक्चर शिकूया डोंट हेजिटेट टू याचा वापर आपण केव्हा करणार एखादी गोष्ट करण्याबाबत समोरच्या व्यक्तीला अजिबात संकोच करू नका असे सांगण्यासाठी आपण डोंट हेजिटेट टू ने सुरुवात करून बोलू शकतो जसे की घरी येण्यास संकोच करू नका डोंट हेजिटेट टू कम होम डोंट हेजिटेट टू कम होम मदतीसाठी फोन करण्यात संकोच करू नका डोंट हेजिटेट टू कॉल फॉर हेल्प डोंट हेजिटेट टू कॉल फॉर हेल्प ब्रेक घेण्यास संकोच करू नका डोंट हेजिटेट टू टेक ए ब्रेक डोंट हेजिटेट टू टेक ए ब्रेक मला सांगण्यात संकोच करू नका डोंट हेजिटेट टू टेल मी डोंट हेजिटेट टू टेल मी येथे बसण्यात संकोच करू नका डोंट हेजिटेट टू सीट हेअर डोंट हेजिटेट टू सीट हेअर डिअर फ्रेंड्स आता ही सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे तिच्या सोबत बोलण्यात संकोच करू नकोस सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका डिअर फ्रेंड्स व्हिडिओ दरम्यान विचारली गेलेली सेंटेन्सेस तुम्ही आता इथे चेक करू शकता डिअर फ्रेंड्स आय होप या सर्व स्ट्रक्चरचा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी निश्चितच उपयोग होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर